संगीत काय चाललंय मस्त पैकी आपला बेत बन आजचा बेत आपला काय आहे तर तसा पण तुम्ही मला चला हे करायला लागायचं आहे तर म्हणून तुम्हाला बेत दाखवून द्यावा काय आजचा है ना या मग आज मस्त पैकी तर आजचं एकदम मस्त म्हणजे छक्कासच बेत आहे कसा जे आपले मटन नाहीत खात ना नॉनव्हेज है ना नॉनव्हेज मस्त पैकी आज व्हेज का नॉन व्हेज भया मला पण नाही जास्त समजत तसं पण लोक आम्हाला म्हणतात इंग्लिश येत नाही यांना म्हणून आहे की नाही बरं गरीब लोक आहोत आम्ही हां व्हेज लोक आहेत का त्यांच्यासाठी आज झक्कास म्हणजे झक्कास बेत आहे तर मी इकडं तुरीची डाळ शिजू घातली काळ्या तुरीची जी नाही का मी भरून आणली होती घरीच आपली डाळ केली होती तर हां मला एक तुम्हाला एक टिप द्यायची भावना बहिणू काय माहिती आहे का जे आपण तुरीची डाळ शिजू घालत होतो तर काय करायचं माहिती आहे का आता आपण कुकर लावत होतं ते कुकरमध्ये पहिले लोक बघा भुगण्यामध्ये शिजू घालायचे तर ते भुगण्यामध्ये शिजू घातलं आणि ते जे फेस येतो का ते फेस काढून टाकायचे आताचे लोक आपण काय करत होतो कुकर लावत होतो तर यांनी आहे ना आपल्याला ती जे फेस राहतो ती एक ॲसिड राहते आणि ते म्हणजे ते त्यांनी पण आपल्या ॲसिडी होती तर त्याच्यामुळं जेव्हा तुम्ही कुकर लावता कुकर लावण्याच्या आधी आहे ना ते सगळा फेस आहे ना डाळीवरचा सगळा ते काढून घ्यायचा म्हणजे जेव्हा आपण शिजायला टाकतोच का दा उकळी आली त्याला की बघा फेस येतो ढवळा ढवळा तर तेव्हा ते सगळं फेस काढून टाकायचं म्हणजे तुमची डाळ खायला पण मस्त चविष्ट लागते आणि तुम्हाला जास्त पितेचा त्रास नाही होत आता मी इकडं फोडणी द्यायला हे केलं आहे तेल तेलामध्ये मोहरी टाकली थोडी लसूण टाकलाय थोडा लाल मिरच्या कडीपत्ता जिरं मस्तपैकी फोडणी आपली फोडणी आता मस्तपैकी झाली कोथिंबीर टाकली मी याच्यामध्ये डाळीमध्ये आता देऊया फोडणी आपण फोडणी मी अशी देते तुम्ही कशी देत आहे मला नाही माहिती पण मी अशी देते बघा मस्त पैकी आता आपण इकडं जिरा राईस करणार आहोत तर आज मी आता वेगळ्या प्रकारे वेगळ्या म्हणजे थोडं वेगळे हे करणार आहे जसं की नाही का आपण हॉटेल यायला गेलो तर आपल्याला जिरा राईस भेटती भेटती का नाही खायला तसली मी आज जिरा राईस करणार आहे बघा म्हणून म्हणून तर कसं वाटतंय नक्की सांगा आता मस्त पैकी बेत आहे आणि या सगळ्या जायनी कमेंट टाका लाईक करा होय कोथिंबीर लय महाग झाली एवढी महाग झाली ना कोथिंबीर बापरे ती कोथिंबीर सुद्धा घेऊ वाटत नाही असं वाटले काय घ्यावं आणि काय नाही पावसाळ्यामध्ये कोथिंबीर महाग आणि बरोबर आहे ना पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो आणि मग ते नुकसान होतं ना शेतकऱ्याचं मग कुठं भेटते सांगा होय जयच्या थे आहे ते म्हणजे नाही का ते काय म्हणजे त्याला आता मला पण नाही तर असा आजचा आपला मस्त पैकी बेत आहे आणि आज जायचं होतं आपल्याला पुढे जायचं होतं यायला जायचं डोंगराला म्हणजे तुम्हाला मस्त पैकी बेत करून बाकी तर मी इकडं काय केलंय माहितीये का हा बघा ढवळ भात मी आपला याच्यात म्हणजे मीठ टाकलंय आणि हे आपलं साधं आहे बरं का साधा तांदूळ आहे बासमती तांदूळ नाही आहे आपला राशनचा तांदूळ आहे आम्हाला विचारू त्याच्यामुळे मी हे घातलं तुम्हाला बासमती घ्यायचं असेल तर बासमती घ्या एक पळी तेल टाकले जास्त नाही जिरे टाकतो आणि आपला मोका घ्यायला बाकी मस्त पैकी टाकून अयू बघ छान राहायचं माहिती आता हे मीठ टाकलेलं याच्यामध्ये मीठ टाकायची काही गरज नाही तर असा पण मस्त लागतो ह्या डाळी सोबत खायला वरण भात छान पैकी कोणी पण देऊ शकत मला वरून तसं काय वाट नाही याची
मी एकदा गेले होते बघा दाळ भट्टी घ्यायला बरं का, तर तिला आहे ना असा भात दिला होता त्या माणसाने, म्हणजे राईस असं दिलं होतं त्याच्यामध्ये आहे ना पोत्री जिरं होतं. अरे यार आपण पण करू म्हणलं असं आहे की नाही, मी म्हणलं चला मग आज आपण असंच करून दाखवू तुम्हाला मस्तपैकी. आपला हे तर झालेला आहे, आता भात ताज शिजलेला आहे. तू याला आपण झाकण थांब एक मिनिट, आली ते एकदा तुमसे मिले नील में उठे दर्द करारा, जीने लगा वो ही जिसे इश्क ने मारा. तू मेरी है प्रेम की भाषा, लिखता हूँ तुझे रोज जरा सा. ला 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 मिले दिल में उठा दर्द करारा. या समज काम बघा. तर आता मी काय केले माहितीये का, तर आज असा मस्त पैकी आपला एकदम हलका फुलका हलका फुलका ह्या असं हळूहळू कमुले असं डिस्टर्ब करतात बघा. असं आपण काही बीत बीत करायला लगेच मनामध्ये कोण ना कोणतं उग डिस्टर्ब करून जाते. तो दा आपली मस्त पैकी कडली आहा रबरबीत एकदम मस्त आहे का. आणि भाकरी केली, भाकरी केले तर गरम पाणी सांगले की ना फार भाकरी इकडे झाले तर आपले बघू शकताय. दहा भात होता आज फक्त आणि फक्त आपलं हलकं फुलकं अन्न करतो. तुमसे मिले दर्द, तुमसे मिले जीने लगे दर्द तो भरा. गाणं भी बताय ना मला. तू मेरी हे प्रेम की भाषा. दादागिरी आहे का आमची दिल्लगी चलत असती भांड बहिण तुम्हाला पण माहितीये. नवरा बायको मध्ये दिल्लगी नाही करणार तर कोण करणार आहे होय. असा खुश ठेवा जरा तुमच्या बायकाला आणि तायाला पण म्हणते जरा दिल्लगी मस्करी करत घरामध्ये आहे की नाही. आपलं रोजचं तर टेन्शन असते आहे की नाही, असते का नाही, पण आपलं थोडंफार तरी असं हे नाही राहायचं, निगेटिव्ह नाही राहायचं, पॉझिटिव्ह राहायचं है ना. तर मी आता एक आज हलकं फुलकं अन्न करायचं होतं आपल्याला जा बापा. म्हणलं दाजी म्हणले मला खारं वांग खायचंय, मग आता फरमाईश आपकी फरमाईश है ना. ये मेरा रा म्हणजे आता राजा आहे ना, मेरा दिल का राजा होय. मग फरमाईश तर पुरी करावं लागेल ना, बेवडा मेरा राजा बेवडा. चला आपण खडी पडते भैया. सगळा खराब झालाय हो, लय खराब झालाय हो. औषध मारा नाही याला, लय झालंय भांडण बहिण. एक बार सांगाय मला कमेंट मध्ये काय टाकू याला. लय लय काळे काळे भाऊ झाले बघा. तुमसे मिले दर पुढं काय पुढं पुढं काय ते गाणं एखादं म्हणा काय काय वारे ढगाला लागली काळ. वारे ढगाला लागली काळ आणि रब रब खेळ टेम टेम खेळ. आणि वातावरण बघा असे मस्त पैकी झाले. आणि बाजरी बघा आपली कशी आली है का नाही मस्त. टमाटे झाड पण आहेत त्याच्यात. आता मी इकडे लागले आपलं खारं वांग करायला. आता तुम्ही खारं वांग कसं करते मला नाही माहिती, पण आम्ही गावाकडे असं करतो. सगळे शेंगदाणे मी भाजून घेतले थोडे, त्याच्यामध्ये मी गावरान कोथरीमा आणि लसूण आणि जिरे टाकलेत बस, एवढंच टाकले आणि मीठ, बाकी काहीही नाही टाकलं. थोडी हळद
आम्ही गावाकडे लोक असे करत होतो आम्ही ते म्हणजे काही मॅचेत बघितले बरं का की काही लोक खोबरं पण टाकत आहे पण आम्ही खोबरं नाही टाकत आहे. गावाकडे असंच बनवतात बघा एकदम साधं सिम्पल आणि ते खायला पण खूप म्हणजे लई चविष्ट लागते बघा. तर मी आता मसाला काढून आणला आहे तर तो मसाला मी तेलामध्ये टाकला आहे आणि परताय लागले थोडं वांगे मी चिरून फुले होते तर मग वांगे मी आता त्याच्यामध्ये टाकले थोडं परतून घेऊ पाच मिनटं थोडं कमी गॅसवर ठेवायचं. तुम्ही कधी पण हे ध्यान ठेवा तुमची भाजी कोणची का असणार मटणाची असू का कशाची असू दाळीची असू जेव्हा तुम्ही फोडणी देता किंवा जेव्हा तुम्ही टाकता भाजी तेव्हा 5 मिनटं आहे ना कमी गॅसवर ती शिजू द्या म्हणजे कसं त्याचं पूर्ण आर्क त्याच्यात उतरतं पूर्ण तेल आणि त्याला तर्री पण येते मस्तपैकी. तर मी आता इकडं मस्तपैकी खारं वांगं टाकलंय हा वास्ता असा मस्त यायला लागलाय छन छन गावरान लसूण आणि ती गावरान कोथिंबीरचा वास इतका मस्त यायला लागलाय ना भावना बहिणी तुम्हाला काय सांगू. तरी पण ज्यांनी ज्यांनी अजून आपल्या चॅनलला लाईक नसेल केलं सबस्क्राईब नसेल केलं बेल आयकॉन घंटी नसेल दाबली तर प्लीज 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 भावना बहिणी बेल आयकॉन घंटी दाबा आणि एक एक व्हिडिओ आपला शेअर पण करा सपोर्ट करा भावना बहिणी. कसं आहे जे लोक इथं कसं आहे भांडणं बिणणं दाखवते तुम्ही त्यांना सपोर्ट करता चांगले व्हिडिओ तुम्हाला पटत नाहीत मग काय करणार होय फालतूगिरीचे व्हिडिओ आवडतात लोकांना. तर बघा मस्तपैकी झाला आहे आणि हो कमेंट करायला विसरू नका आजचा भेद कसा झाला आहे मस्तपैकी आहे का ना एकदम झन झन चम 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 चम. चला मग सगळ्यांनी हसत राहा खेळत राहा आणि लव्ह यू सगळ्यांना बाय टेक केअर घ्या सगळ्यांनी काळजी.